नमस्कार, सारमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 25 ऑगस्ट 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. पाणलोटात पावसाने विश्रांती घेतल्याने मुळा धरणातील आवक 4227 क्युसेकपर्यंत कमी झाली आहे. धरणात काल सायंकाळी 23,130 दशलक्ष घनफूट म्हणजे 89% साठा होता. पाऊस गायब झाल्याने मुळा धरण भरण्याचा मुहूर्त लांबण्याची शक्यता आहे. भंडारदरा पाणलोटातही पावसाचा जोर कमी झाला आहे, त्यामुळे धरणात येणारी पाण्याची आवक मंदावली आहे. 12 तासात केवळ 116 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाल्याने विसर्ग कमी करण्यात आला. सध्या 816 क्युसेक विसर्ग आहे. धरणात काल सायंकाळी 10,749 दशलक्ष घनफूट पाणी साठा होता. निळवंडे धरणातही आवक कमी झाली आहे. निळवंडेतून केवळ 710 क्युसेक विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. आवक मंदावल्यानंतर धरणातून सुरू असलेला विसर्ग 8,490 क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. गंगापूर धरणातून 1,040 क्युसेकने विसर्ग स्थिर आहे. नांदूर मधुमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीत 12,766 क्युसेक विसर्ग आहे. जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी उपयुक्त जलसाठा 80% होता. काल सायंकाळी धरणात 18,927 क्युसेकने नवीन पाण्याची आवक होती. या धरणाची वाटचाल 100 सुरू आहे. 11वी प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. काल पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली. यंदा 10वीचा निकाल वाढल्याने 11वी प्रवेशासाठी महाविद्यालयांच्या कट ऑफ लिस्टचा टक्काही वधारला आहे. नगर शहरात 11वी प्रवेशासाठी सायन्स विभागात सारडा महाविद्यालय 95.80%, रेसिडेन्शियल महाविद्यालयात 95.40%, राधाबाई काळे महाविद्यालयात 93% आणि न्यू आर्ट्स महाविद्यालयात 90% खुल्या गटाची पहिली यादी बंद झाली. जिल्ह्यातील करोना संसर्गाचा वेग वाढत असल्याच्या आकडेवारीवरून समोर येत आहे. सोमवारी जिल्ह्यात 519 करोनाबाधित आढळले. बळींच्या संख्येत 9 जणांची भर पडली. एकूण बळींची संख्या 240 झाली. बाधितांची संख्या 17,573 पोहोचली आहे. 3,389 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत 13,964 जणांनी करोनावर मात केली. करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण 79% आहे. श्रीरामपूर नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक व नगरसेविकेसह दिवसभरात तालुक्यात 39 जण करोनाबाधित आढळले. तालुक्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 636 झाली. संगमनेर तालुक्यात काल 22 बाधितांची भर पडली. तालुक्यात एकूण बाधितांची संख्या 1,395 झाली. त्यापैकी 1,226 करोनामुक्त झाले आहेत. सध्या 143 बाधितांवर उपचार सुरू आहेत. कोपरगाव तालुक्यात सोमवारी 40 जण करोनाबाधित आढळले आहेत. सोने घोडेगाव परिसरात करोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. सोने दिवसभरात 12 करोनाबाधित आढळले तर घोडेगाव येथे 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.